शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उपरती आली आहे. आपल्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांची मनं दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंनी आपला माफीनामा सादर केला आहे. शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरला नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिवाय 35 वर्ष शेतकऱ्यांच्या बाजूने राजकारणात असल्याचा उल्लेख दानवेंनी आपल्या माफीनाम्यात केला आहे. दानवेंविरोधात शिवसेना आंदोलन करत असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दानवेंच्या विधानाविषयी खोचक टोला लगावलाय. दानवे बोलत असतील तर त्यांना बोलू द्या, त्यांना आपला फायदाच होतो आहे असं शरद पवारांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात पवार मुंबईत बोलत होते. पवारांच्या हस्ते आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पण तुझीच्या प्रश्नावर महाराष्ट्रात कधी संघर्ष झाले पाहिलं. यंदाच्या वर्षी तू ही म्हणजे लोकदर्शनी ठरलेली दिसते आणि मला काही समजत नाही. आपल्या काही अध्यक्षांचं स्टेटमेंट वाचलं, मी काही तुमच्या वर्षाशी समजलं. तुम्ही सांगितलं की काल दानवेंच्या संबंधीची कारवाई करू. दानवेने असं बोललं आपले फायद्याच होईल. दानवेंनी असंच बोललं पाहिजे. त्यामुळे त्यांना काढायची भाषा कशा विचारतात ते राहिले पाहिजे. ते या पद्धतीने ते बोललं पाहिजे. भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचे पडसाद उमटू लागलेत. राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत दानवेंच्या विधानाचा निषेध केला. सरकारमध्ये मित्रपक्ष असलेली शिवसेनाही दानवेंविरोधात आक्रमक झाली. राज्याच्या विविध भागात शिवसेनेच्या वतीनं जोरदार आंदोलनं करण्यात आली. येवल्यात रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला. हिंगोलीतही शिवसेनेनं जोरदार आंदोलन केलं. यावेळी दानवेंच्या पुतळ्याला चपला हार घालून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिर्डी आणि डोंबिवलीमध्येही शिवसेनेचं असंच आंदोलन पाहायला मिळालं. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा सातारा जिल्हा शिवसेनेनं निषेध व्यक्त केला. यावेळी दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालत कराड दत्त चौकात प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भाजप जोपर्यंत कर्जमाफी करत नाही तोपर्यंत भाजपच्या एकाही मंत्र्याला सातारा जिल्ह्यात फिरकू देणार नसल्याचा इशारा सेना पदाधिकाऱ्यांनी दिला. तर दानवेंच्या बेताल वक्तव्याचा धुळे जिल्ह्यात राजकीय पक्षांनी चांगलाच समाचार घेतला. शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दानवेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. दानवे याचं प्रातिनिधिक उदाहरण असून या सरकारचा आणि दानवेंच्या वक्तव्याचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांच्या बेताल वक्तव्यांची मालिका जी थांबायला तयारच नाही, इतकी सत्तेची मस्ती आणि इतक्या सत्तेच्या माजात जाऊन ते जे रोज उठून जे वक्तव्य करतायत, ह्या ज्या सत्तेची इतकी मस्ती आली असेल, ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे जे सत्तेत जाऊन बसलेत आणि यांची जर त्यांना किंमत किंवा जाण राहिली नसेल तर यांनी सरळ खुर्च्या खाली कराव्यात आणि निवडणुकीला सामोरे जावं तर यांना शेतकऱ्यांची किंमत दाखवून देतील. कोल्हापूरमध्येही शिवसेनेच्या वतीनं रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काळं फासून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दानवे यांचा निषेध केला. शेतकऱ्यांना शिव्या घालणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची जीप छाटणाऱ्यास 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी घोषणा यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवसेनेनं दानवेंच्या प्रतिमेला जोडे चपलांनी बदलून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शिवसेनेनं यवतमाळ, वणी, उमरखेड या सर्व तालुक्यात दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या दिशेनं दानवेंविरोधात घोषणाबाजी करत ही धिंड काढण्यात आली. यावेळी पोलिसांनी घरापुढे शिवसैनिकांना रोखलं. राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्याची 31 मे पर्यंत 1 लाख क्विंटल तूर खरेदी करण्याची केंद्र सरकारनं राज्य सरकारला परवानगी दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र राज्यात अनेक ठिकाणी केंद्रांवर तूर खरेदी सुरू झालेली नाही. याबाबत कोणताही पत्रव्यवहार स्थानिक समितीला झालेला नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. या प्रकरणात नाफेडकडे यंत्रणाच नसल्याचं नाफेडच्या माजी उपाध्यक्षांनी सांगितल्यानं या खरेदीच्या सत्यतेबाबत सरकार गंभीर नसल्याचं दिसून येत आहे. अकोले तालुक्यातील मन्याळे इथले शेतकरी भैरवनाथ जाधव हे कर्जमाफीसाठी गेल्या 5 दिवसांपासून कोरड्या विहिरीत बसून उपोषण करत आहेत. जाधव या शेतकऱ्याला सर्व राजकीय पक्ष आणि संघटनेनं पाठिंबा दिला आहे. आज अकोले तालुक्यात कुल्हारघोटी महामार्गावर रास्ता रोको करून काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला. यानंतर शेतकरी आणि राजकीय नेत्यांनी अकोले तहसील कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी केली. मराठा महासंघाच्या नेत्यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत जाधव या शेतकऱ्याचं उपोषण सुटलं नाही तर दुपारी जिल्हा अधिकारी कार्यालयाला टाळं ठोकू असा इशारा दिला.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. या पाणी टंचाईचा फटका जसा ग्रामीण जनतेला बसत आहे तसाच तो फळबागांनाही बसतो आहे. पाणी पातळी तळाशी गेल्यानं फळबागा जगवण्याचं मोठं आव्हान शेतकऱ्यांपुढे उभं राहिलंय. यातून मार्ग काढत काही शेतकऱ्यांनी टँकरनं फळबागांना पाणी पुरवठा सुरू केलाय. हा खर्च पेलवणारा नसला तरी भविष्याच्या अपेक्षेनं शेतकरी हा टँकरनं पाणी पुरवठ्याचा खर्च सोसत आहे. धुळे जिल्ह्यातील रस्ते सध्या सकाळ संध्याकाळ पाण्याचे हंडे आणि ड्रमनं ने्याण करणाऱ्या लोकांनी फुललेले दिसतील. वर्षानुवर्ष प्रत्येक उन्हाळ्यातलं हे चित्र यावर्षीही कायम आहे. कुठे खालावलेल्या पाणी पातळीमुळे टंचाई आहे तर कुठे मानवनिर्मित टंचाईच्या झळा ग्रामीण जनतेला सोसाव्या लागत आहेत. दरम्यान हवामान खात्याच्या नव्या डायनॅमिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार येत्या अवघ्या 4 दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. नैऋत्य मोसमी मान्सून सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा त्या आगमनासाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालं आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारं तापमान, महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किनाऱ्यावर झालेली चक्रीवादळासारखी परिस्थिती, हे सगळं वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याचं नव्या डायनॅमिक मॉडेलद्वारे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणतः 6 ते 7 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रामध्ये दाखल होतो, म्हणजे तळ कोकणामध्ये आणि मुंबईमध्ये दाखल व्हायला सरासरी तारीख 10 जून आहे. मुसळधार पावसाचे जे इशारे आहेत, म्हणजे ज्याला आम्ही सिव्हिअर वेदर वॉर्निंग म्हणतो, त्या संदर्भातले जे इशारे आहेत ते आम्ही सर्वसाधारणतः 1-5 दिवस अगोदर देतो. आणि अशा प्रकारची ज्यावेळी हाय टाईड्स असतात त्यावेळी हवामान विभागाचं जास्त लक्ष अजून जास्त लक्ष त्या गोष्टींकडे असतं की पावसाची प्रमाण त्याची तीव्रता किती असेल आणि त्याप्रमाणे बीएमसीलाही कळवण्यात येतं. 2 दिवस अगोदर त्यांना कळविण्यात येईल. साऱ्यांना आता पावसाळ्याचे वेध लागले. यंदाच्या पावसाळ्यात 25 जूनला सगळ्यात मोठी भरती येणार आहे. या दिवशी 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येईल अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक जाकरू सुमणी यांनी दिली आहे. 23 जून ते 24 ऑगस्ट या काळातील पूर्ण भरतीच्या वेळा आणि समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या काळातील भरतीच्या पाण्याची उंची त्यांनी दिली आहे. दिलेली ही उंची लाटांची नसून भरतीच्या पाण्याची आहे असं जाकरू सुमणी यांनी स्पष्ट केलं. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील ही अफवा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. मुंबईत पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं. 2019 लोकसभेसोबत विधानसभा घेतली जाऊ शकते. खर्च कमी करण्यासाठी लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत देशात चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगानं पवारांनी हे भाकित केलंय. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर आपली तयारी असली पाहिजे असं त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. शिवसेना दौरे करत आहे, भाजपाही तयारी करतोय, मात्र 15 वर्ष सत्तेत असल्यामुळे आपण सुखवस्तू झालो आहोत अशा शब्दात पवारांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. लोकांची माझी चर्चा झाली. मध्यवर्ती निवडणुका ही अशीच अफवा आहे की काय मध्यवर्ती निवडणुका वगैरे काही शक्य. एक शक्यता आहे आणि ती म्हणजे लोकसभेची मुदत ज्यावेळेस संपेल त्यावेळेला राज्याची विधानसभा सुद्धा बरोबर घ्या. ही मात्र देशामध्ये चर्चा हायएस्ट लेवलला आहे की दोन्ही निवडणुका एकत्रित घ्याव्यात आणि तसे जर झाली तर आपली तयारी या दोन्ही निवडणुकीच्या साठी असली पाहिजे. काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला आता काँग्रेसचे नेतेही कंटाळले आहेत. काही दिवसांपूर्वीच राणे हे काँग्रेसमध्ये राहतील असं छातीठोकपणे काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सांगत होते. मात्र आता त्यांना नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबद्दल लातूरमध्ये पत्रकारांनी विचारलं असता हा नारायण राणेंचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं उत्तर सुशील कुमार शिंदेंनी दिलं. त्यामुळे राणेंच्या भाजप प्रवेशाला काँग्रेस नेत्यांची काही हरकत नाही का, राणेंचा भाजप प्रवेश निश्चित झालाय का, असे एक ना अनेक प्रश्न सुशील कुमार शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे निर्माण झाले. नक्षलग्रस्त आदिवासी मागास अविकसित अशी बरीच विशेषणं असणाऱ्या गडचिरोलीत आता एक मोठा बदल होऊ घातलाय. लवकरच गडचिरोलीमध्ये रेल्वेची शिटी ऐकू येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकतंच नागपूरमध्ये वडसा गडचिरोली या नव्या रेल्वेमार्गाचं ई भूमिपूजन केलं. देशाच्या अतिमागास जिल्ह्यांच्या यादीतील गडचिरोलीसाठी या एका निर्णयानं विकासाचं नवं दालन खुलं होणार आहे. त्यामुळे ती लवकरच मूर्त रूपात येवो अशी नागरिकांची इच्छा आहे.
केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं देशभरातील 434 शहरांमध्ये केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेच्या क्रमवारीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर दुसऱ्या क्रमांकाचं घाणेरडं शहर ठरलंय. यामुळे दैनंदिन कर भरणाऱ्या भुसावळकरांचा संताप होतोय. शहरात नगरपालिकेकडून केवळ निधी हडप केला जातो. साफसफाईचं अनेक समस्यांवर मात्र पालिकेतील सत्ताधारी काहीच करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यातच भुसावळचा 433 क्रमांक लागल्यानं आता स्थानिक पातळीवर डर्टी भुसावळचं राजकारण रंगू लागलंय. एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन बकाल झालेल्या शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हीच भुसावळकर नागरिकांची अपेक्षा आहे. शिरछाटून वयोवृद्ध मनोरुग्णाची हत्या करण्यात आल्याची घटना जालन्यातील राजूरमध्ये उघडकीस आली आहे. मारुती पुंगळे असं हत्या करण्यात आलेल्या वयोवृद्ध मनोरुग्णाचं नाव आहे. कुणाशी काही वाद नसताना मारुती पुंगळे यांचं शिर घडावेगळं करून त्यांची हत्या करण्यात आल्यानं परिसरात खळबळ उडाली. गेल्या 25 वर्षांपासून मारुती पुंगळे यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. या हत्येप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. शाळेला असलेल्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम असल्यानं राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र याच काळात गाईड्सनं संपाचं हत्यार उपसलं. येत्या 13 आणि 14 मेला राज्यभरातील गाईड्स प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. यात वाढीव वेतन, कामाचे तास, शासकीय कर्मचारी दर्जा मिळणं, विम्याचा लाभ, विविध प्रकल्पातील रस्ते दुरुस्ती आणि इतर मागण्या गाईड संघटनेनं ठेवल्यात. व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याच्या आसपास वास्तव्य असलेल्या नागरिकांना रोजगार मिळावा या उद्देशानं याच भागातील युवकांना प्रशिक्षित करून त्यांना गाईड करण्यात आलं होतं. चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवून सौदी अरेबियात एका महिलेची विक्री केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. 4 महिने सौदी अरेबियात काम करून वेतनाऐवजी यातना मिळाल्यानं अखेर भारतीय एम्बसीच्या मदतीनं ही महिला नागपुरात पोहोचली. रईसा अली खान असं तिचं नाव असून या प्रकरणी महिला संघटनेच्या मदतीनं रईसानं सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. अकिला नावाच्या महिलेनं तिची फसवणूक केल्याचं उघड झालंय. अकिलाचा मानवी तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे. यवतमाळमध्ये मुस्लिम तेली समाजाचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. एकाच वेळी 37 जोडपे या सामूहिक विवाह सोहळ्यात निकाहच्या पवित्र बंधनात अडकले. या राज्यस्तरीय विवाह सोहळ्यात वर आणि वधू पक्षाकडील वऱ्हाड्यांची प्रचंड गर्दी जमली होती. समाज बांधवांमध्ये एकोपा वाढावा, लग्न समारंभातील वायफळ खर्च वाचावा, समाजातील शेतकरी, शेतमजूर, छोटे व्यावसायिक यांना मुलं मुलींच्या लग्नासाठी आर्थिक बोजा येऊ नये म्हणून मुस्लिम तेली समाजानं 13 सामूहिक मेळावा यवतमाळमध्ये घेतला. यावेळी मौलवींनी कलमा पठण केल्यानंतर निकाह संपन्न झाला. आयोजकांनी नवजोडप्यांना 50 अधिक भेटवस्तू आणि संसार उपयोगी वस्तूंचं वाटप केलं. माणूस किती असंवेदनशील होत चाललाय त्याचंच एक उदाहरण शिर्डीत समोर आलंय. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बोटा शिवारात विद्यानिकेतन कॉलेजसमोर जवळपास 3 लाखांचा रत्नागिरी हापूस घेऊन जाणारी पिकअप जीप उलटली. जीप उलटताच आंब्याच्या लाकडी पेट्या जीप बाहेर फेकल्या गेल्या. जाणाऱ्या येणाऱ्यांना हापूस आंब्याचं दर्शन होताच प्रत्येक जण त्यावर तुटून पडला. आंब्यावर यथेच्छ ताव मारताना जीपमधल्या जखमींना दवाखान्यात नेण्यास देखील कोणाकडे वेळ नव्हता. अनेकांनी आंब्याच्या पेट्या हातोहात लांबवल्या. घटना घडल्यानंतर अवघ्या 15 मिनिटात जीपमधील सुमारे 3 लाखांचा आंबा गायब झाला. पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला आलेल्या अलिबाग तालुक्यातील रस्त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार थांबायचं नाव घेत नाही. मागील आठवड्यात अलिबाग रेवस रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी रास्ता रोको केला होता. आज अलिबाग रोहा चौल मार्गाच्या दुरुस्तीसाठी या मार्गावरील मिनीडोर चालकांनी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं. या भागातील नागरिकही या आंदोलनात सहभागी झालेत. आंदोलकांच्या शिष्टमंडळानं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन नादुरुस्त रस्त्यांमुळे इथला वाहतूक आणि पर्यटन व्यवसाय धोक्यात आला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. या रस्त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी झाली नाही तर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नाकाबंदी करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. चिपळूण तालुक्यातील बोरगाव इथं बेकायदा 12 चिरेखाणी असून देखील महसूल विभाग या खाणींवर कारवाई करत नाहीये. बोरगाव गावात जाणाऱ्या रस्त्यालगतच या चिरेखाणी असून कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित होतोय. या खाणींनी कोणत्याही प्रकारची महसूल विभागाची परवानगीच घेतलेली नसून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जातोय. मात्र चिपळूण तहसीलदार आणि प्रांताधिकारी या खाणींवर कारवाई करत नाहीत. वारंवार याबाबत अर्ज करण्यात आले असून या अनधिकृत खाणींवर कारवाई कधी होणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. विशेष म्हणजे या खाणींबाबतची माहितीच्या अधिकारात मिळवण्यात आली असून तेव्हा या खाणींना परवानगीच नसल्याचं समोर आलंय.
ठाण्यामध्ये गावदेवी परिसरात आज फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली आहे. पालिका उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर पालिका प्रशासन आता आक्रमक झालंय. मारहाणीनंतर पालिकेत एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ठरल्याचा निषेध करत ठाणे 100% फेरीवाला मुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. त्या अनुषंगाने आज ज्या दुकानामुळे संदीप माळवी यांना मारहाण झाली ते एकवीरा पोळीभाजी केंद्रासह आजूबाजूच्या 7 दुकानांना सील ठोकण्यात आलं असून त्याच्या शेड पाडण्यात आल्या. यासाठी पोलीस दल आणि पालिका कर्मचारी वर्गाची मोठी फौज तैनात करण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात 1 रुपी क्लिनिक सुरू करण्यात आले. या क्लिनिकमध्ये रेल्वे प्रवासी आणि इतर नागरिकांनाही उपचार घेता येणार आहेत. ही सेवा 24 तास उपलब्ध असणार आहे. उपचाराबरोबरच पॅथॉलॉजी लॅब आणि मेडिकल देखील सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आले. नागरिकांनी या योजनेचं स्वागत केलं. मध्य रेल्वेच्या 5 स्थानकात ही सेवा कार्यान्वित होणार असल्याचं रेल्वेकडून जाहीर करण्यात येत होतं. यात मुलुंड, दादर, वडाळा, कुर्ला, घाटकोपर या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. त्यापैकी घाटकोपर स्थानकात ही सेवा सुरू झाल्यानं नागरिकांनी या योजनेचं स्वागत केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.